निसंतानता म्हणजेच इनफर्टिलिटी या विषयावर आपण थोडं बोलूया. निसंतानता म्हणजेच जर एखादं लग्न झालेलं जोडपं एक वर्ष नैसर्गिकरित्या प्रयत्न करूनही प्रेग्नन्सी अचीव करू शकत नाही तर त्यांना आपण निसंतान दाम्पत्य असं म्हणतो. निसंतानता आपण प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन भागात विभागू शकतो. प्रायमरी केसेस आपण त्यांना म्हणतो ज्या स्त्रियांमध्ये त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यात कधीही प्रेग्नन्सी राहू शकली नाही, उदाहरणार्थ कधी त्यांचं अबॉर्शन झालं नाही किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिलेली नाही किंवा कधी कुठल्या बाळाला त्यांनी जन्म दिलेला नाही, अशा सगळ्या केसेसला आपण प्रायमरी इनफर्टिलिटीमध्ये म्हणू शकतो. सेकंडरी इनफर्टिलिटीचे केसेस आपण त्यांना म्हणतो ज्यांच्यामध्ये ज्या स्त्रियांमध्ये आधी कधी प्रेग्नन्सी राहिली आहे किंवा मिस्ड अबॉर्शन झालेलं आहे किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सी झाली आहे आणि आता परत प्रेग्नन्सी मिळवण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम होत असेल तर अशा केसेसला आपण सेकंडरी इनफर्टिलिटी असं म्हणतो. जर आपण 100 कपलचा आपण जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपल्याला असे आढळून येईल की 30-35% केसेसमध्ये स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम असू शकतात, 30-35% केसेसमध्ये पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असू शकतात, तसेच 30-40% केसेसमध्ये दोघांमध्येही प्रॉब्लेम असू शकतात आणि काही केसेसमध्ये जवळपास 10% केसेसमध्ये प्रॉब्लेम जो आहे तो सापडत नसल्यामुळे त्यांना आपण अनएक्सप्लेन इनफर्टिलिटी अशा कॅटेगरीत मोडतो. नॉर्मल प्रेग्नन्सी कशी होते हे आता आपण बघूया. पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून स्त्रीच्या अंडाशयातील अंडे वाढण्यास सुरुवात होते. हे अंडे जवळपास 2 आठवडे अंडाशयामध्ये वाढतात आणि त्याच्यानंतर अंडाशयातून फुटून ते गर्भाजवळ असलेल्या गर्भनलिकेमध्ये खेचले जातात. गर्भनलिकेमध्ये अंडा आणि शुक्राणू यांचं मिलन होऊन गर्भ तयार होतो. हा गर्भ पुढील काही दिवस गर्भनलिकेत प्रवास करून पुढे गर्भाशयापर्यंत ढकलला जातो आणि गर्भाशयातल्या आतल्या अस्तराला चिकटून नंतर त्याची वाढ होऊन 9 महिने आईच्या पोटात ते वाढत असतं आणि बाळाचं रूप धारण करतं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम कुठे कुठे येऊ शकतात हे आपण आता जरा बघूया. सर्वात आधी आपण बघूया की पुरुषांमध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात. पुरुषांच्या ब्रेनमध्ये पिट्युटरी नावाची एक ग्रंथी असते ज्याला आपण मास्टर ग्लँड असंही म्हणतो. ही जी मास्टर ग्लँड असते ही हॉर्मोन्सच्या सहाय्याने पुरुषांच्या अंडाशयाला शुक्राणू तयार करण्याचे आदेश देत असते. हे आदेश मिळाल्यानंतर पुरुषांच्या अंडाशयामध्ये शुक्राणूंची निर्मिती होते. हे शुक्राणू एका वाल डिफरन्स नावाच्या बारीक नळीद्वारे मूत्राशयाच्या नळीपर्यंत आणले जातात व तिथून ते वीर्यामध्ये मिक्स होऊन वीर्याच्या सहाय्याने बाहेर येत असतात. जर पुरुषांच्या पिट्युटरी ग्लँडमध्ये काही प्रॉब्लेम असतील व ती व्यवस्थित आदेश देऊ शकत नसेल तर त्या पुरुषांमध्ये शुक्राणू बनण्याचे काम जे असतं ते होत नाही व प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम होतो. जर अंडाशयामध्ये काही प्रॉब्लेम असेल, उदाहरणार्थ अंडाशयाला कधी मार लागला असेल, इंजुरी झाली असेल किंवा काही इन्फेक्शन असतात जसं की ट्युबरक्युलोसिस आहे, मम्स आहे, अशा इन्फेक्शन्समुळे बऱ्याच वेळेस पुरुषांचे जे अंडाशय असतात निसंतान दाम्पत्याला आपण काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन करायला सांगतो. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने रक्ताच्या तपासण्या, स्त्रियांची सोनोग्राफी आणि पुरुषांच्या शुक्राणूची तपासणी या गोष्टींचा समावेश होतो. स्त्रियांच्या सोनोग्राफीमध्ये आपण बघू शकतो त्यांचे अंडाशय कशाप्रकारे काम करतात, त्यांच्या ट्यूबची कंडिशन कशी आहे, तसेच गर्भाशयाचा आकार कसा आहे, गर्भाशयामध्ये दुसरे काही प्रॉब्लेम आहेत की नाही ते आपल्याला एक्सक्लूड करता येतात. तसेच पुरुषांमध्ये आपण शुक्राणूची तपासणी करू शकतो. या शुक्राणूच्या तपासणीमध्ये आपण शुक्राणूंची काउंट, त्यांची मॉर्फोलॉजी आणि त्यांची गतिशीलता या गोष्टींवर विशेष लक्ष दिले जाते. या बेसिक तपासण्या झाल्यानंतर जे प्रॉब्लेम्स आपल्याला आढळून येतात त्यांच्या सहाय्याने आपण निसंतान दाम्पत्याला पुढची ट्रीटमेंट ॲडवाईज करू शकतो. आता आपण IUI ह्या पद्धतीबद्दल थोडी माहिती घेऊया. IUI ह्या पद्धतीचा फायदा त्या कपलला होऊ शकतो ज्यांच्यामध्ये पुरुषांच्या शुक्राणूमध्ये गतिशीलतेचा अभाव आहे किंवा त्यांचा शुक्राणूचा काउंट आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी आहे.
IUI या प्रोसेसमध्ये आपण पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून स्त्रीला गोळ्या किंवा इंजेक्शन देऊन त्यातले अंडाशयातले अंडे वाढण्याकरता आपण प्रोत्साहन देतो. हे अंडे व्यवस्थित वाढल्यानंतर त्यांना अंडाशयातून बाहेर फुटण्याकरता हॉर्मोन्सचे इंजेक्शन दिले जाते. हे फुटल्यानंतर आपण तिच्या पतीचे वीर्याचे सॅम्पल घेऊन त्याच्यावर प्रोसेस करण्यात येते. त्याच्यातले चांगले शुक्राणूचा भाग निवडून तो गर्भाशयाच्या आतील बाजूस सोडला जातो. त्याच्यामुळे फायदा हा होतो की शुक्राणूंना जे अंतर प्रवास करायला लागतो ते अंतर आपण कमी करू शकतो व गर्भाशयातल्या आतल्या बाजूला सोडल्यानंतर ते नळीपर्यंत इझिली पोहोचू शकतात आणि प्रेग्नन्सी मिळण्यामध्ये त्या कपलला फायदा होतो.